शिवजयंती उत्सवाचं औचित्य साधून मंगळवार पेठेतील विविध तालीम मंडळांनी एकत्रितरित्या उत्सव साजरा करण्याचं नियोजन केलंय अंतर्गत विविध मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी मिरजकर तिकटी इथून दुचाकी रॅली काढली शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली संपन्न झाली या दरम्यान पेठ वासियांनी एकीचं प्रदर्शन घडवलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये विविध तालीम संस्था आणि मंडळांच्या वतीनं धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते मंगळवार पेठेत देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो यंदा मंगळवार मंगळवारपेठवासियांनी सर्व तालीम संस्था आणि मंडळांना एकत्रित करून मिरजकर तिकटी इथं भव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत पेठेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवभक्त एकत्रित येऊन त्यांनी दुचाकी रॅलीचं आयोजन केलं होतं मिरजकर तिकटी इथं या रॅलीचं उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झालं रावणेश्वर मंदिर पाटाकडील तालीम प्रॅक्टिस क्लब शाहू बँक खरी कॉर्नर निवृत्ती चौक महाद्वार रोड पापाची तिकटी छत्रपती शिवाजी पुतळा बिंदू चौक मार्गे ही रॅली मिरजकर तिकटी इथं आली तिथंच या रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये बाबा पार्टे प्रसाद जाधव रमेश मोरे अशोक पवार चंदू भोसले वस्तात लबेकरी तात्या शिंदे संदीप चौगुले यांच्यासह मंगळवार पेठेतील शिवभक्त सहभागी झाले होते